नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडका भाऊ योजना अखेर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। या ठिकाणी मुलांना 10,000 रुपये या ठिकाणी जे आहेत महिना मिळणार आहे। यासाठी अर्ज कुठे करायचा, पात्रता काय असेल, कागदपत्रे कोणती लागणार, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑनलाईन अर्ज कुठे करायचा याची सुद्धा संपूर्ण माहिती दिली जाईल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या योजनेला नाव देण्यात आलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। आणि या योजनेअंतर्गत जे आहे महिन्याला 10,000 रुपये युवकांना दिलं जाणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून 9 जुलै 2024 हा शासकीय निर्णय आहे। आता प्रस्तावनेमध्ये राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी किंवा व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरीसंबंधी अनुभवांचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत। विशेष यामध्ये बघितलं तर 12वी पास असेल, विविध ट्रेडमधील आयटी असेल, पदविकाधारक असेल, पदवी किंवा पदव्युत्तर युवकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे। सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारांची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग असेल बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निर्देशात येत आहे। महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होती। सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत या ठिकाणी सुधारणा करणे आवश्यक होते। आणि त्यामुळे उमेदवारांना रोजगारांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हायला हव्यात आणि याकरिता सदर योजनेमध्ये या ठिकाणी सुधारणा करण्याची बाब विचारधीन होती। अखेर आज जे शासन निर्णय काढून या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आणि राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात मान्यता देण्यात येत आहे। या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप कसं असेल बघूया। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे। या उपक्रमा अंतर्गत तयार केलेली संकेतस्थळांच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना जोडले जाणार आहे। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामांचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल। तसेच उद्योजका यांना जे आहेत उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल। रोजगार इच्छुक उमेदवार प्रशिक्षण देऊन इच्छिणारे उद्योजकता विभागाचे संकेतस्थळावर या ठिकाणी जे आहे संयुक्तपणे नोंदणी करतील। तर या ठिकाणी त्यांची एक वेबसाईट असेल आणि त्यावर आपल्याला या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे। या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी असेल, आस्थापनांची नोंदणी असेल, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी असेल, उपस्थित नोंदविणे असेल, विद्यावेतन असेल, अदा करणे असेल, त्याचबरोबर प्रशिक्षण रुजू आणि समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे। यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांची राहणार आहे। यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार, कोणते युवकांना यामध्ये लाभ भेटणार, तर यामध्ये 12वी पास, आयटीआय पदविका, पदवी, पदव्युत्तर, शैक्षणिक या ठिकाणी पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय आस्थापना आणि महामंडळ, सामाजिक संस्था, कंपनी, कायदा 2013 सेक्शन 8 आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेली मनुष्यबळांची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे। किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना आणि कार्यप्रशिक्षणांसाठी सहभागी होणाऱ्या
साठी या ठिकाणी ही पात्रता असणार आहे. म्हणजे ज्यांची कोणांची कंपनी असेल, कमीत कमी 20 रोजगार तुम्ही देत असाल, तर त्या ठिकाणी कंपनीची सुद्धा नोंदणी असेल आणि त्या 20 उमेदवारांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. 10 लाख कार्यप्रशिक्षणाची या ठिकाणी संधी राज्य सरकारमार्फत दिले जाणार आहे. यामध्ये पात्रता काय असेल, उमेदवारांचे कमीत कमी वय 18 ते 35 वर्ष असावे. उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, आयटीआय पदविका पदवी पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेसाठी सहभाग घेणार नाही. त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. उमेदवारांची आधार नोंदणी असावी. उमेदवाराकडे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि त्याला बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असणे गरजेचे असणार आहे. उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगासाठीची पात्रता खालीलप्रमाणे असेल. जर एखादी कंपनी तुम्हाला या ठिकाणी या नोंदणी करायची असेल तर त्यांची पात्रता तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये बघितलं तर कमीत कमी तुमची कंपनी जी आहे 3 वर्ष पूर्वीची असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे EPF ESIC GST सर्टिफाईड ऑफ इनकॉर्पोरेशन DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी, तरच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे आहे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. हे झालं कंपनीसाठी. आणि उमेदवारांसाठी आपण बघितलेलं जे ज्यांना रोजगार पाहिजे, ज्यांना नोकरी पाहिजे, त्यांच्यासाठी हा असेल. ज्यामध्ये तुमच्याकडे काही नाही, फक्त तुम्ही 12 पास असाल तर या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे आणि तुम्हाला दरमहा राज्य सरकारमार्फत 10,000 रुपये दिले जातील. सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असेल. 6 महिन्यांच्या कालावधीनंतर या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुनाचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात येतील. या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित उद्योग असे आस्थापना यांना योग्य वाटल्यास, त्या उमेदवारांची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना त्या ठिकाणी निर्णय घेतली जाईल. म्हणजे एखादी कंपनी असेल त्यामध्ये तुम्ही जॉब करत असाल, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अप्रेंटशिप म्हणजे त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत होता आणि त्या अंतर्गत तुम्हाला 6 ते 8 महिने त्या ठिकाणी झाले आणि त्यानंतर तुमचं काम त्या कंपनीला आवडला तर तुम्हाला त्या ठिकाणी कंपनी तुम्हाला ऑन रोलसुद्धा जॉब देऊ शकते, परमनंट जॉबसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकते. आता या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण आहे, त्यांना वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा आणि उद्योजक विवाद कायदा लागू राहणार नाही. हे झालं. आता कोणाला किती प्रतिमहा विद्यावेतन दिलं जाणार आहे हा आपला मेन मुद्दा आहे. ज्यामध्ये जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 रुपये राज्य सरकारमार्फत विद्यावेतन दिलं जाईल. ITR आणि पदविका धारक असाल तर 8,000 रुपये तुम्हाला विद्यावेतन दिलं जाईल आणि पदवीधर पदव्युत्तर यांच्यासाठी 10,000 रुपये या ठिकाणी प्रतिमहा विद्यावेतन दिलं जाणार आहे. या अंतर्गत बघू शकता, या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यामधून दरमहा 10,000 विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांचे दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षकांचे विद्यावेतन प्रशिक्षणाच्या थेट बँक खात्यामध्ये या ठिकाणी दरमहा अदा करण्यात येणार आहे. विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकतामार्फत जाहीर केलेली सुट्टी आणि रजा यांचा अंतर्भाव राहील. उद्योजकता उमेदवारांना सदर विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असलेले असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपामध्ये देण्यात येईल. जर म्हणजे या ठिकाणी तुम्ही एखादी कंपनी जॉईन केली आणि राज्य सरकारमार्फत हे या ठिकाणी 10,000 रुपये असेल आणि कंपनी जर इतर पैसा देत असेल ते वेगळे असे मिळून तुम्हाला या ठिकाणी पैसे दिले जाईल. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असाल तर संबंधित प्रशिक्षणा यांना विद्यावेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी विद्यावेतन मिळणार आहे. म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही 10 दिवस सुट्टीवर असाल तर तुम्हाला त्या महिन्याचे विद्यावेतन भेटणार नाही. प्रशिक्षणार्थीचे वरील सर्व अटींचे पूर्तता केली असेल परंतु सदर प्रशिक्षणार्थी
प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडूच गेलं अशा प्रशिक्षकांना विद्यावेतन प्राप्त राहणार नाही। अशा या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यक असल्यास या योजनेत सुधारणा करण्याबाबत सुद्धा निर्णय देण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला विद्यावेतन दिलं जाणार आहे 10,000 रुपये या ठिकाणी विद्यावेतन दिले जाईल। अप्रेंटिसशिप मार्फत तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ चांगल्या प्रकारे मिळेल। ऑन जॉब ट्रेनिंग या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल। त्याचबरोबर अप्रेंटिसशिप या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा ही योजना लागू राहणार आहे। युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, लाईफ स्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देऊन उद्योग तरुणांची या ठिकाणी रोजगार क्षमता वाढवणे, तसेच शिक्षण घेताना कामांच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या कंपनीत किंवा अभ्यासक्रमात या ठिकाणी कमीत कमी 6 महिन्यांचं ऑन जॉब ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाणार आहे किंवा अप्रेंटिसशिप म्हणा ही या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। आणि या योजनेचं नाव युवा कार्य प्रशिक्षण योजना ठेवण्यात आलेली आहे। तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ही योजना आहे। यामध्ये काही त्यांनी पद नाव दिलेले आहेत, कोण अध्यक्ष असेल, कोण सदस्य असेल याची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहेत आणि रोजगारासंबंधी महत्त्वपूर्ण कलमांची माहितीसुद्धा यामध्ये टाकण्यात आलेली आहे। 10 लाख युवकांना या योजनेअंतर्गत आता रोजगार मिळणार आहे। तर त्यासंबंधीची ही अपडेट होती। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।